जय हिंद विद्यार्थी मित्रांनो दहा पुस्तके दहा वेळा वाचण्यापेक्षा एक पुस्तक एक वेळा वाचा व पोलीस व्हा असे टॅगलाईन असलेलं जेम्बो सिरीज सिद्धा सिद्धेश्वर हडबेज सरांचं हे तीस हजार प्लस जेम्बो मेगा पोलीस भरती घटक वर्गीकृत सखोल विश्लेषण आपल्यासाठी या ठिकाणी आहे आणि याच्यावर आपण या ठिकाणी एक लेक्चर सिरीज सुरू करतोय मात्र आजचं लेक्चर आपलं असणार आहे यापूर्वी जे काही पोलीस भरतीवर बर विविध घटकांवर प्रश्न विचारले गेले ते कशा पद्धतीने विचारले गेले कोणता घटक किती पद्धतीने कवर केला आहे म्हणजे अंकगणित अंकगणितामध्ये पस्तीस घटक आणि दोनशे पन्नास उपघटक बुद्धिमत्ता पंचवीस घटक आणि एकशे चाळीस उपघटक ज्ञान पंधरा प्रमुख घटक तीनशे वीस उपघटक मराठी बावीस घटक आणि दोनशे उपघटक मित्रांनो हे जर एवढा तक्ता जर तुम्ही व्यवस्थित केला नेमकं काय विचारलं जाते थोडक्यात काय थोडक्यात पोलीस भरतीचा जो सिलेबस आहे त्याचं ऑपरेशन करणं जे म्हणतो ते, ते आपल्याला या ठिकाणी आजच्या लेक्चरमध्ये करायचं आहे थोडक्यात आणि नंतर मग आपण जे जे प्रश्न आलेले आहेत याच्या आधी पोलीस भरतीला जे जे प्रश्न विचारलेले आहेत ते घटकनिहाय या सिरीजमध्ये कंटिन्यू करणार आहोत ओके आपले आधी एक सिरीज चालू आहे आपण पोलीस भरतीची सेपरेटली ले लेक्चर घेतो आहे पोलीस भरतीचे संभाव्य प्रश्न पत्रिका घेतो आहे आणि आता ही तिसरी सिरीज आपली याआधी झालेले प्रश्न कोणत्या घटकावर कसे प्रश्न आलेले आहेत ते आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे आपल्यासाठी सहाय्यभूत पुस्तक असणार आहे सिद्धेश्वर हाडबेसरांचं नितीन सत्रे गंगाप्रसाद केंद्रे या अनुभवी शिक्षकांनी लिहिलेलं भारतीय प्रकाशनाचं पुस्तक त्याच्यातून आपल्याला हे सगळे मुद्दे कव्हर करायचे आहे ओके तर बघा या ठिकाणी आपल्याला काय काय बघायचं आहे पहिला मुद्दा आपल्याला विषयनिहाय आहे प्रत्येक घटकातील सूक्ष्म उपघटक जे आहे त्यांचं स्पष्टीकरणासह सखोल विश्लेषण बघायचं आहे जे पुनरावृत्ती झालेले प्रश्न आहेत ते आपल्याला बघायचे साधर्म्यावर आधारित प्रश्न जे आहेत ते आपल्याला बघायचे म्हणजे सारखे सारखे प्रश्न कसे येतात पुढे प्रश्नपत्रिकांचे घटक नाही आहे गुणविश्लेषण चार्ट आपल्याला बघायचे जिल्हा नाही आहे कटॉपची लिस्ट आपल्याला बघायची आहे एका प्रश्नामध्ये चार प्रश्नांचा समावेश कसा असू शकतो हेही आपल्याला या ठिकाणी बघत चालायचं आहे ओके तर या सगळ्या बाबी आपण या लेक्चर सिरीजमध्ये बघणार आहोत मात्र आजचा मुद्दा आपला वेगळा आजचा मुद्दा आपल्याला सिलेबस समजून घ्यायचा आहे शंभर प्रश्न पोलीस भरतीचे शंभर प्रश्न नेमके येतात कुठून हे ज्या विद्यार्थ्याला कळालं तो शंभर टक्के यशस्वी झाला त्या विद्यार्थ्याला शंभर टक्के वर्दी भेटली असं म्हणायला हरकत नाही चला आजच्या घटकाची थोडासा वेळ घेणार आहे मी आज थोडा वेळ घेणार आहे मात्र परफेक्ट ऑपरेशन म्हणजे ऑपरेशन शस्त्रक्रिया म्हणजे शस्त्रक्रिया होणार आहे ओके बघा पहिला पहिला टॉपिक पहिला घटक आपला आहे तो म्हणजे सामान्य ज्ञान जी के जे पंचवीस प्रश्न पंचवीस गुणांसाठी असतात या ठिकाणी रेल्वे पोलीस जेल पोलीस रेग्युलर पोलीस एस आर पी एफ पोलीस या सगळ्यांसाठी उपयुक्त असं हे लेक्चर आहे ही, ही पूर्ण लेक्चर सिरीज असणार आहे आणि त्याचं हे प्रास्ताविक पूर्ण पोलीस भरतीचा जो सिलेबस आहे तो अत्यंत डीपमध्ये म्हणजे असा सिलेबस तुम्ही याच्या आधी कधीच पाहिलेला नसेल तो आपल्याला बघायचा आहे बघा सामान्य ज्ञानामध्ये पहिला घटक काय असतो पहिला म्हणजे ज्याला अत्यंत महत्त्वाचा म्हणतोय मी तो असतो पोलीस प्रशासन त्यामध्ये पोलिसाचं ध्वज ब्रिदवाक्य दिनविशेष प्रशिक्षण केंद्रे पोलीस महासंचालक आयुक्त आयुक्तालय पदक्रम जिल्हा अधीक्षक एस आर पी एफ आर ए एफ सी एस आय आर सी आय डी विविध विभाग आणि महासंचालक पोलिसासंदर्भातले कायदे वगैरे या सगळ्या बाबी आपली एक स्वतंत्र लेक्चर शिरीज आपण डेली म्हणजे सहा वाजता संध्याकाळी सात वाजता आठ वाजता आणि नऊ वाजता असं आपलं चार तास डेली दररोज चार लाईव्ह लेक्चर चालू आहे या ठिकाणी पोलीस भरतीसुद्धा आहे आठ वाजेचं लेक्चर आपलं आरोग्यसेवक भरतीचंसुद्धा लाईव्ह आहे सहा वाजता आपण काय करणार आहोत याआधी झालेले जे प्रश्न आहेत ते भारती प्रकाशनामधून आ... कव्हर करणार आहोत सात वाजता आपण संभाव्य प्रश्न आणखी दुसऱ्या एका प्रकाशनामधून कव्हर करणार आहोत आणि नऊ वाजता पोलीस भरतीचे लेक्चर जे महत्त्वाचे टॉपिक आहेत ते आपण शिकवणार आहोत नऊ वाजेच्या लेक्चर सिरीजमध्ये म्हणजे तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबून ठेवा आणि डेली या वेळेला आपल्या चॅनलला व्हिजिट करत चाला तुम्हाला दररोज नवीन नवीन शिकायला भेटेल आणि पोलीस भरतीमध्ये अत्यंत चांगला स्कोअर तुमचा येईल पुढे दुसरा घटक आहे भूगोल भूगोलामध्ये जगाचा भूगोल त्यामध्ये प्राकृतिक सामाजिक आर्थिक बघा असा सिलेबस तुम्ही याच्या आधी दी, इतक्या डीपमध्ये केलेलं बघितला नसेल असं माझं तरी मत आहे ओके भारताच्या भूगोलामध्ये काय प्राकृतिक पुढे स्थानविस्तार प्रणाली पर्वत डोंगर बेटे मृदा जलसिंचन हवामान प्रजन्य वारे राज्य केंद्रशासित प्रदेश खगोलशास्त्र भारताचा भूगोल प्राकृतिक भूगोलाचे घटक आहेत पुढे भारताचा सामाजिक भूगोल त्यामध्ये लोकसंख्या जनगणना अकराची दोन हजार एकची यांचा हेच त्यामध्ये स्थलांतर शहरी नागरी ग्रामीण वसाहती संस्कृती संदर्भातले मुद्दे आणि पुढे भारताचा आर्थिक भूगोल काय ज्याच्यात आता काय आपल्याला या सिरीजमध्ये काय बघायचं मग वाहतूक को दळणवळणावर कोणती प्रश्न आले ऊर्जा संपत्तीवर कोणती प्रश्न आले वन वन संपत्तीवर कोणती आली पर्यटन प्रणालीवर कोणती आली या सगळ्या मुद्द्यांवर प्रश्न आले म्हणजे मी तर म्हणतो काही विद्यार्थी एक एक मुद्दा या ठिकाणी असावं या ठिकाणी तो वाचू शकतो आधीचे प्रश्न वाचा नंतर त्या पुस्तकामधून तो मुद्दा काढा वाचा नोट्स काढा अशा पद्धतीने तुम्ही पुढे जाऊ शकतात हे लक्षात घ्या ओके अत्यंत चांगली पद्धत अभ्यासाची अत्यंत चांगली पद्धत याच्या आधी काय विचारलं गेलं आहे ते जर तुम्हाला कळालं तर मग पुढे काय विचारलं जाऊ शकतं याचा अत्यंत चांगला अंदाज येतो खनिज संकीर्ण राष्ट्रीय या अभयारण्य धरणी प्रकल्प आपण आपल्या लेक्चर सिरीजमध्ये आत्ताच दोन चार दिवसापूर्वी लाईव्ह लेक्चर घेतलं याच्यावर राष्ट्रीय उद्यानं कोणती कुठे अभयारण्य महत्त्वाची मोठी लहान कशासाठी प्रसिद्ध हे सगळं करावंच लागेल आउट ऑफ खाकी वर्दी पाहिजे वर्दी असेल तर गर्दी असते मित्रांनो हे लक्षात राहू द्या कधी पुढे महाराष्ट्राचा भूगोल स्थान विस्तार पर्वत डोंगर बेटे नदी प्रणाली नदी प्रणाली हा विषय फार महत्त्वाचा आणि आपण इतकं चांगलं घेतलं आहे इतकं चांगलं घेतलं की याला चॅलेंज नाही तुम्ही आपले याच्यावरची व्हिडिओ बघा भूगोल महाराष्ट्राचा भूगोल तर आपण नकाशा सहित केला आहे आपली लेक्चर सिरीज यावर अव्हेलेबल आहे आपलं एस टी आय आर सी बी ॲप्लिकेशन आहे त्याच्यातही तुम्हाला पोलीस भरतीचा कोर्स आहे पुढे सेपरेटली प्रत्येक विषयाचे कोर्स आहेत मराठी व्याकरण असेल गणित बुद्धिमत्ता सगळं तुम्ही त्या ठिकाणी सुद्धा जाऊ शकतात तिथूनही अभ्यास करू शकतात म्हणजे तुम्हाला सगळे प्लॅटफॉर्म आपण या ठिकाणी उपलब्ध करून दिले आहे ओके आणि पुस्तक तर आहे जे तुमच्यासोबत हे हे पुस्तक भारती प्रकाशन मागील जे जे प्रश्न आलेले आहेत ते सगळे प्रश्न या पुस्तकामध्ये कव्हर केले आहेत पुढे महाराष्ट्र मृदाव मृदेचे प्रकार खडक प्रणाली महाराष्ट्र शेती व जलसिंचन हवामान प्रजन्य व वारे राज्य केंद्रशासित प्रदेश जिल्हा जिल्हा विशेष महाराष्ट्र संख्य लोकसंख्या त्याचा विस्तार स्थलांतर म्हणजे जे भारताच्या बाबतीत आहे ना ते सगळे इकडे वाहतूक दळणवळण वने वनसंपदा पर्यटन प्रणाली उद्योग व्यापार फळे फळपिके खनिज संपत्ती संकीर्ण हे सगळं सगळं जलाशय धरणे सरोवरे बंधारे त्यांचे नावं कोणत्या नदीवर आहे काय आहे सगळं ते नद्या उपनद्या त्याच्यावरचे कालवे सगळ्या बाबी तुम्हाला इथे बघाव्या लागतील म्हणजे भूगोल पुढे इतिहास इतिहासामध्ये काय प्राचीन भारताचा इतिहास बघा आपले याच्यावर ई बुक्ससुद्धा आहेत तर तुम्हाला या पुस्तकामध्ये हे मुद्दे सगळे विश्लेषणासहित दिले सगळ्यात महत्त्वाचं काय मागील प्रश्न मत्रिकाचा आहेच म्हणजे आपल्या या लेक्चर सिरीजमध्ये मागील प्रश्न सगळे जे मात्र त्यांचं एन अॅनालिसिस बघायचं निहाय विश्लेषण बघायचं हा या भारतीय प्रकाशनाचं हे जे तीस हजार प्लस जम्बोचं पुस्तक आहे ना याचं हे एक वेगळं वैशिष्ट्य हे तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल पुढे मग आस्मयुगीन संस्कृती ताम्रपाशियानं संस्कृती हडप्पा संस्कृती सिंधू संस्कृती वैदिक कालखंड महाजनपदी मौर्य कालखंड बौद्ध धर्म जैन धर्म ग्रीक राज्य कुशान राज्य प्राचीन साहित्य कला तत्वज्ञान स्थापत्य पंथ धर्म पुढे व्यापार व्यवस्था प्रवासी त्याच्यानंतर लेण्या ठिकाणं ही मुद्दे ही लक्षात ठेवा हे नोटिंग करून ठेवा चाला हे मी काय म्हणतो तुमच्या असं याच्यावर लिहिलेलं असलं पाहिजे तुम्ही या ठिकाणी अभ्यास करताना तिथे भिंतीवर हा सिलेबस टाकलेला असला पाहिजे सिलेबस याला म्हणतात ना तुम्ही म्हणाल मराठी गणित बुद्धिमत्ता जी के असे तीन अक्षरे लिहिले आम्ही शब्द लिहिले आणि झाला आमचा सिलेबस मित्रांनो सिलेबसची चिरफाड झालेली असली पाहिजे ही चिरफाड या ठिकाणी मी करतोय आज काय हे सगळे मुद्दे मग तुम्हाला मराठवाडा मुक्तीसंग्राम म्हटलं की वाचलं आहे का एक जर आठवून बघावं लागेल मराठवाडा मुक्तीसंग्रामाचे जनक कोण तुम्हाला उत्तर देता आलं पाहिजे महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक म्हणून आपण कोणाला कोणाला ओळखतो तुम्हाला उत्तर देता आलं पाहिजे तर समजायचं आपला अभ्यास झाला आहे पुढे ग्रामप्रशासन पंचतराज व्यवस्था भारतामध्ये किती स्तरीय पंचायतराज व्यवस्था आहे याचं उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे आपण पंचतराज संदर्भातली काही लेक्चर घेतले त्याची पूर्ण सिरीज आपल्या यूट्यूब चॅनलला उपलब्ध आहे ओके त्याच्यातल्या मग समिती आहे केंद्रीय समिती आहे राज्यस्तरीय समिती आहे कोणती समिती होती संदर्भातली पहिली केंद्राची राज्याची कोणती होती उत्तर देत चला कमेंट बॉक्समध्ये थोडी थोडी प्रश्न मुद्दा विचारतो आहे घटदृष्ट्या त्र्याहत्तर आणि चौऱ्याहत्तर वी घट कशाशी संबंधित आहे कधीची आहे ग्राम ग्रामपंचायत ग्रामसेवक पंचायत समिती झडपी नगरपंचायत नगरपालिका महानगरपालिका कोतवाल पोलीस पाटील तलाती बघा आपण मुलकी प्रशासनाचं एक लेक्चर घेतलं आहे त्याच्यामध्ये हे सगळं कव्हर केलं म्हणजे तुम्हाला मी प्रश्न तर शिकवतोच मात्र ते जे महत्त्वाचे टॉपिक आहे ना त्याचे लेक्चरसुद्धा घेतो आहे तुम्हाला ते सगळं बघावं लागेल पण तुम्हाला कंटिन्यू आपल्या संपर्कात राहावं लागेल पुढे तहसीलदार उपजिल्हाधिकारी जिल्हाधिकारी पोलिस अधीक्षक सरपंच उपसरपंच हे सगळे मुद्दे राज्यघटना राज्यघटनेमध्ये काय संविधान निर्मिती संविधान सभा संविधान सभे कधी स्थापना झाली पहिली बैठक कधी झाली दुसरी बैठक कधी झाली तिसरी बैठक कधी झाली हंगामी अध्यक्ष कोण कायमस्वरूपी अध्यक्ष कोण मसुदा समिती कोणाच्या अध्यक्षते आली होती तिला सदस्य किती होते हे सगळं पाठच असलं पाहिजे पाठच असलं भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्य काय सर्वात मोठी राज्यघटना आहे का लिखित आहे का काय जम्मू काश्मीर राज सरनामा सरनामा भारतीय सरनामा सरनाम्याचे सर उद्दिष्ट काय वैशिष्ट्य काय संदर्भात ते उद्दिष्टांचा ठराव कोणी मांडला होता महत्त्वाचं इंटरेस्टिंग आहे पुढे राज्य राज्य निर्मिती केंद्रशासित प्रदेश नागरिकत्व मूलभूत हक्क मार्गदर्शक तत्वे यांचे भाग कोणते कलम कुठून कुठपर्यंत माहीत आहे का पटपट पटपट कमेंट करत चला कमेंट करावं लागेल हे म्हणजे आबा या मूलभूत हक्क मार्गदर्शक तत्त्वे मूलभूत कर्तव्य राष्ट्रपती उपराष्ट्रपती पंतप्रधान मंत्रिमंडळ यांच्या संदर्भातले कलम यांच्या कार्याचे स्वरूप संसद संसदीय कामकाज पद्धती भारतीय संसद कोणत्या कलमामध्ये उल्लेख भारतीय संसदेचा भारतीय संसदेचे दोन सभागृह कोणते वरिष्ठ कोणतं कनिष्ठ कोणतं माहीत असलं पाहिजे राज्यपाल नाही राज्यपाल मुख्यमंत्री मंत्रिमंडळ विधिमंडळ कामकाज पद्धती आणि महान्यायवादी महान्यायवादी राज्यात असतात की देशात असतात मुद्दा महत्त्वाचा आहे कायदेशीर वकील म्हणतात की आणखी काही म्हणतात सध्या कोण आहेत महान्यायवादी माहीत असलं पाहिजे पुढे पुढचा घटक या ठिकाणचा तो म्हणजे आपण महाधिवक्ता महाधिवक्ता आणि महाधिवाद्यामधला फरक आम्हाला कळायला पाहिजे सर्वोच्च न्यायालय सध्या किती सरन्यायाधीश सरन्यायाधीश आणि इतर न्यायाधीश म्हणून किती संख्या आहे उच्च न्यायालय देशामध्ये किती आहेत दुय्यम न्यायालय आणीबाणी आणीबाणीचे प्रकार निवडणुका निवडणूक आयोग त्याचं कलम पाठत असलं पाहिजे लोकसेवा आयोगाचं कलम माहीत असलं पाहिजे आम्हाला राज्य लोकसभा आयोगाचं कलम आम्हाला माहीत असलं पाहिजे अध्यक्ष आम्हाला माहीत असले पाहिजे घटनादुरुस्ती असेल कायदे आयोग कलम भाग अनुसूची समिती व प्राधिकरण महत्त्वाचे मुद्दे रॅपिडली येतो या मित्रांनो मला टाइमपास अजिबात करायचं नाही माझ्याकडे एक एक सेकंद माझ्यासाठी फार मोलाचं आहे तुमच्यासाठी सुद्धा आहे का मला कमेंट बॉक्समध्ये सांगा कोण विद्यार्थी आहे जो एका एका मिनिटाचा विचार करतो मी तुम्हाला मागील एखाद्या लेक्चरमध्ये सांगितलं आहे की एका सेकंदाचं महत्त्व पोलीस भरतीच्या विद्यार्थ्याला विचारा काय एका सेकंदाचं महत्त्व ते तुम्ही सोळाशे मीटर धावतायत किंवा शंभर मीटर धावताय तिथे जर तू एक सेकंद त्या काठावर तर, तर एक सेकंद जर जास्त झाला तर तुमचे तीन गुण काढतायत काही ठिकाणी सात गुण काढतायत एक सेकंद लाईफमधून उद्ध्वस्त करतं किंवा राजा बनवतो तुम्हाला किंग बनवतं आहे एक सेकंद महत्त्व विचारा पोलीस भरतीचे विद्यार्थ्याला आहे का तुम्हाला किंमत एका सेकंदाची मला कमेंट बॉक्समध्ये सांगा कोण विद्यार्थी आहे जो प्लॅनिंग करतोय नियोजन करतो आहे नियोजनबद्ध अभ्यास करतो आहे कमेंट बॉक्समध्ये सांगा की सर मी होणारच खाकी वर्दी यावरची माझ्या अंगावर चढणारच मला पेटलेले विद्यार्थी हवे आहे विज्ञानामध्ये भौतिकशास्त्र मग त्यामध्ये भौतिक राशी मोजमाप चाल वेग विस्थापन गतीबल घनता कार्य ऊर्जा शक्ती विज्ञानाची संपूर्ण लेक्चर सिरीज आपण घेतली आहे संपूर्ण टेस्ट आपण घेतलेले आहेत त्या ज्यांनी बघितल्या त्यांना अत्यंत सोपं जाणार यात कोणती शंका नाही आहे उष्णता व तापमान ध्वनी व प्रकाश आरसा व भिंग विद्युत धारा सगळ्यात महत्वाचं सर्वाधिक प्रश्न येतात विद्युत धारेवर किरणोत्सारिता चुंबकत्व विद्युत चुंबक खगोलशास्त्र अनुचे अंतरंग आपण आत्ताच बघितलं होतं मागील प्रश्न तरी बघितली अनुचा पहिला पहिल्यांदा सिद्धांत कोणी मांडला अणुबद्दल सर्वप्रथम सिद्धांत कोणी मांडला अणु सिद्धांत मांडणारे शास्त्रज्ञ कोणकोणते आहेत तुम्हाला एखादं नाव माहीत आहे का कमेंट बॉक्समध्येच सांगा हे हे सगळं सिलेबस आहे हा बरेच जणं म्हणतात नाही नाही ते जी केमध्ये काय वाचायचं काही विषय नाही पंचवीस मार्काला असं थोडंसं वाचावं वा लागतं पंचवीस मार्काला हे सगळं करावं लागतं आधी लक्षात घ्या व्यवस्थित करावं लागतं हे लक्षात घ्या हे ज्यांना कळालं ज्यांचं डोकं आहेडिकाने म्हणजे काय म्हणतात ज्यांच्या डोक्यातही घुसलं तेच सक्सेस आहेत जे म्हणतील नाही नाही एकच पुस्तक वाचतोय मी आणि झालं जमणार नाही जमणार नाही चला मूलद्रव्याचे वर्गीकरण ते आवर्त सारणी आवर्त सारणी आधुनिक आवर्त सारणी कोणाची जुनी आवर्त सारणी कोणाची धातू आधाती दा धातू आमला आमला रिक्षार ते उदासीनता काय आहे सामू वगैरे त्या संदर्भात कार्बनचे जग संयुगी द्रवद्रव पदार्थाची अवस्था मग त्यामध्ये संप्लवनशील पदार्थ कोणते प्रश्न विचारला गेला अनेक वेळा उत्तर द्या रासायनिक अभिक्रिया रासायनिक अभिक्रियांचे प्रकार तुम्हाला माहीत असले पाहिजे संकीर्ण रासायनिकशास्त्र जीवशास्त्रामध्ये प्राणीशास्त्र वनस्पतीशास्त्र हे फार मोठं आहे फार मोठा आहे हा कार्यक्रम इथे आपण याच्यामध्ये खरं म्हणजे जीवशास्त्रासंदर्भात आपण आरोग्यसेवकची जी आपली टे हे चालू आहे लेक्चर सिरीज त्याच्यातले तुम्हाला प्रश्न जे आहे ना ते, ते विज्ञानासाठी खूप उप उपयुक्त उप ठरतील पुढे मानवी रक्ताभिसरण संस्था रक्ताभिसरण संस्थेतला सगळ्यात मोठा महत्त्वाचा अवयव कोणता शोषण संस्था सर्वात महत्त्वाचा अयोग अवयव उत्सर्जन संस्था सर्वात महत्त्वाचा अवय अवयव पचन संस्था सर्वात महत्त्वाचा अवयव उत्तरं देता आली पाहिजेत मानवी आहार जीवनसत्वे प्रतिने जीवनसत्वाचा शोध कोणी लावला मानवी रोग विकार ग्रंथी प्रजनन संस्था चेतसंस्था मानवी शरीरातील नियंत्रक ग्रंथी म्हणून आपण कशाला ओळखतो सगळ्यात महत्त्वाची ग्रंथी संप्रेरक आणि विकार यांच्यामध्ये काय फरक आहे पेशी पेशीचे प्रकार पेशीचा शोध कोणी लावला पेशी केंद्रकाचा शोध कोणी लावला की पेशी ऊती वगैरे तो चढता क्रम कसा आहे आम्हाला माहीत असला पाहिजे शोध आणि शास्त्रज्ञ आपण सेपरेट लेक्चर घेतलं आहे अर्थशास्त्र महत्त्वाचं बरेच जण याच्याकडे दुर्लक्ष करतात पोलीस भरतीवाले चालणार नाही लक्षच द्यावं लागेल राष्ट्रीय उत्पन्न नॅशनल इन्कम राष्ट्रीय उत्पन्न संदर्भातल्या त्या चार कन्सेप्ट जी डी पी जी एन पी एन एन पी एन डी पी माहीत आहे का जी डी पीचा लाँग फॉर्म मला सांगा फक्त बस जिंकलात तुम्ही आर्थिक नियोजन पंचवार्षिक योजना तुम्हाला माहीत असल्या पाहिजे पहिली पंचवार्षिक योजना कधी सुरू झाली मला सांगा सुट्टीचा कालखंड कधी आहे मला सांगा कमेंट बॉक्समध्ये उत्तर एकदम सोपं सोप्पं विचारतो आहे आणि एवढ्या सोप्या प्रश्नांचे उत्तर ज्यांना येत नाही ना त्यांनी एकदा स्वतःबद्दल विचार करा की अरे मी किती पाण्यात आहे पुढे विकास योजना दारिद्र्य बेरोजगारी लोकसंख्या अर्थसंकल्प लोकसंख्येवर सोपं विचारतो भारताची सध्याची साक्षरतेची टक्केवारी किती आहे मित्रांनो सोपं लोकसंख्येची आपलं लिंगगुणोत्तर किती आहे आणि घनता किती आहे भारताची तीन प्रश्न पाठच असावेत अर्थसंकल्प यावर्षीचा अर्थसंकल्प कोणी मांडला आहे दोन हजार एकवीसमधला त्याचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य काय होतं काय सगळ्यात मोठा बदल काय केला आपण भारतीय बँकिंग व्यवस्था आरबीआयची स्थापना कधी झाली मुख्यालय कुठे राजकोषीय मौद्रिक मुद, धोरण सार्वजनिक वित्त कृषी व उद्योग सेवा शासकीय योजना इथे सार्वजनिक वित्तावर खूप सारे प्रश्न येतात पुढे पायाभूती योजना आहे वित्तीय आंतरराष्ट्रीय संघटना जी एस टी करप्रणाली सहकार चळवळ अर्थशास्त्र संकीर्ण ते सगळ्या बाबी समाजसुधारकांमध्ये राजाराम मोहनराय महात्मा फुले शाहू महाराज बाबासाहेब आंबेडकर लोकमान्य टिळक गोपाल गणेश आगरकर न्यायमूर्ती रानाडे हे सगळे सगळे तुम्हाला करावे लागतील महर्षी कर्वी गोपालकृष्ण गोखले विष्णू शास्त्री पंडित सावित्रीबाई फुले पंडित रामाबाई रामाबाई रानडे विरा शिंदे बाळशास्त्री आंबेकर स्वामी दयानंद सरस्वती ईश्वरचंद्र विद्यासागर जगन्नाथ शंकर शेठ महात्मा गांधी आणि इतर आणखी आहे याच्यामध्ये दिनविशेष तुम्हाला करावे लागतील संक्षिप्त रूपे आपण यावर सेपरेट लेक्चर घेतलं आहे महाराष्ट्रातील जिल्हे प्रशासकीय विभाग आपलं प्रशासकीय विभागावरचं लेक्चर खूप सारं गाजलं आहे मग त्यामध्ये पुणे सातारा पुणे प्रशासकीय विभागामध्ये कोणते पा पाच जिल्हे पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर कोकणामध्ये कोणते आहे पालघर ठाणे मुंबई उपनगर मुंबई शहर रायगड रत्नागिरी नाशिकमध्ये नाशिक नगर नंदुरबार धुळे जळगाव नागपूरमध्ये नागपूर वर्धा भंडारा गोंदिया नागपूर नागपूरमध्ये पुढे गडचिरोली चंद्रपूर अमरावतीमध्ये कोणते आहेत अमरावती बुलढाणा अकोला वाशिम यवतमाळ औरंगाबादमध्ये औरंगाबाद जालना बीड उस्मानाबाद परभणी हिंगोली लातूर नांदेड या सगळ्या जिल्ह्यांचं तुम्हाला नॉलेज असलं पाहिजे पुरस्कारामध्ये काय ऑस्कर मॅनबुकर नोबेल रॅमन मॅक्से रॅमन मॅक्सेसे पुरस्कार कोणत्या देशामार्फत दिला जातो प्रश्न तुमच्या अटी भारतरत्न आतापर्यंत किती व्यक्तींना देण्यात आला प्रश्न तुमच्या अटी दोन हजार एकवीसमध्ये किती व्यक्तींना पद्मविभूषण पद्मभूषण पद्मश्री एकूण किती व्यक्तींना पद्म पुरस्कार देण्यात आले ज्ञानपीठ साहित्य अकादमी दादासाहेब फाळके अर्जुन पुरस्कार राजीव गांधी खेलरत्न राष्ट्रीय चित्रपट महाराष्ट्र भूषण फिल्मफेअर टेनिस स्पर्धा परमवीर अशोक चक्र हे सगळे आणि पुढे एक महत्त्वाचं ज्यावर एक ते दोन प्रश्न सातत्याने संगणक आणि माहिती तंत्रज्ञान ज्यावर आपण लेक्चर घेणार आहोत आणि कसे प्रश्न आले हे तर सगळे आपल्याला या ले लेक्चर सिरीजमध्ये कव्हर करायचे दररोज संध्याकाळी सहा वाजता सात वाजता आठ वाजता आणि नऊ वाजता आपल्या यूट्यूब चॅनलला व्हिजिट करत राहा जे पोलीस भरतीचे विद्यार्थी आहे त्यांना सांगतो आहे हार्डवेअर सॉफ्टवेअर पुढे पुढे संगणकाचा वापर कसा होतो आहे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्या संदर्भात आहे डेटा कम्युनिकेशन नेटवर्किंग इंटरनेट भ्रमणक्षण संप्रेषण सायबर गुन्हे याचा प्रतिबंध भारतातील निर्णायक निर्ण निर्ण क्षेत्रातील माहिती असेल क शासनाचे कार्यक्रम इनपुट आउटपुट डिवाईस फुल फॉर्म्स यावर प्रश्न आहे पुढील चालू घडामोडीमध्ये काय वाचायचं आहे बघा राजकीयमध्ये काय निवड योजना वादविवाद महत्त्वाची व्यक्ती क्रीडा विज्ञान तंत्रज्ञान अहवाल महत्त्वाचे दिवस आर्थिकमध्ये काय विविध कर संघटना बँकिंग व्यक्ती असेल परिषदा असतील चळवळी आंदोलनं निधन वार्ता मंत्रिमंडळ पालकमंत्री उच्चपदस्थ राज्यपाल मुख्यमंत्री पंतप्रधान राष्ट्रपती राजधानी घटक चलन लोकसभा संदर्भातले टेनिस स्पर्धा बॅडमिंटन साहित्य संमेलन चित्रपट रेल्वे वगैरे या संरक्षण घडामोडी या सगळ्या तुम्हाला वाचाव्या लागतील चालू घडामोडीमध्ये पुढे जातोय हो आपण पंचवीस प्रश्न काय जी केमध्ये काय वाचायचं मला वाटतं तुम्हाला कळायला असेल म्हणजे पहिल्यांदा तुम्ही एवढा मोठा सिलेबस पाहिला असेल ओके मराठीमध्ये काय मराठीमध्ये वर्णमाला वर्णमाले सोर सोराधी व्यंजन पुढे संधीमध्ये काय स्वरसंधी व्यंजन संधी विसर्ग संधी शब्दांच्या जातीमध्ये काय नाम सामान्य नाम विशेष नाम भावाचक नाम सर्वनामामध्ये काय पुरुषवाचक दर्शक संबंधी प्रश्नार्थक अनिश्चित आत्मवाचक विशेषणामध्ये गुणविशेषण संख्याविशेषण सार्व सार्वजनिक विशेषण सर्वनामिक म्हणतो आपण त्याला क्रियापदामध्ये सकर्मक अकर्मक द्विकर्मक उभयविध संयुक्त आणि संकिर्ण हे सगळं डिटेलमध्ये वाचा क्रियाविशेषण शब्दयोगमध्ये काल स्थल परिणाम करण वाचक व्यतिरिक वाचक शब्दयोगी वि मराठी व्याकरण पंचवीस गुण आहे तुलना योग्यता कैवल्य संग्रह संबंध भाग विनिमय उभयान्वयीमध्ये प्रधानत्व आणि सूचक केवल प्रयोगी संकीर्ण लिंगामध्ये पुल्लिंग श्रीलिंग नपुसकलिंग वचन एकवचन आणि वचन विभक्तीमध्ये सगळ्या विभक्ती प्रथमापासून संबोधनापर्यंत काळामध्ये तीनही काळ प्रयोगामध्ये सकर्मक अकर्मक भावे तीनही प्रयोग पुढे मग भावेमध्ये सुद्धा सकर्मक अकर्मक भावे कर्मणीमध्ये समापन प्रधान आणि नवीन कर्मणी ही तीनही डिटेल पुढे वाक्यपृथक करण्यामध्ये उद्देश विभाग काय आहे त्याच्यामध्ये उद्देश विभाग कर्म कर्मविस्तार विधेयी विस्तार विधेय विदेव, संकीर्ण वाक्य रूपांतर त्यामध्ये विधानार्थी प्रश्नार्थी उद्गारार्थी होकारार्थी नकारार्थी स्वार्थी आज्ञार्थी विद्यार्थी संकेतार्थी केवळ संयुक्त मिश्र हे सगळी वाक्य समासामध्ये चारही समासाचे प्रकार हव्यभाव तत्पुरुष विभक्ती आलोक उपपद त्याच्यानंतर नन कर्मधारा मध्यम द्वि द्विगू ते सगळे त्याचे प्रकार द्वंद्वमध्ये इतरतर वैयक्तिक आणि समार बहुवरीमध्ये नन विभक्ती अलंकारामध्ये शब्द आणि अर्थालंकार शब्दालंकारामध्ये अनुप्रा श्लेष अर्थामध्ये उपमा उत्प्रेक्ष अपन्नुती अनन्वय रूपक विरोधावास चेतनागुलती प्रयुक्ती आणि व्यतिरिक्त पुढे विरामचिन्ह विरामचिन्हामध्ये सगळीच विरामचिन्ह पूर्णविराम अर्धविराम स्वल्प अपूर्ण प्रश्नचिन्ह उद्गार वाचक अवतरण आणि संयोगचिन्ह शब्दसिद्धीमध्ये काय तत्सम तद्भव शब्द शब्द पुढे याच्यामध्ये देशी शब्दसुद्धा येतील मग ते देशीमध्ये विविध आहे आ, कानडी तमिळ वगैरे देशी आहे इतर आपण ज्याला म्हणतो ना स्थानिक शब्द परभाषी शब्द त्याच्यामध्ये कानडी तमिळ गुजराती वगैरे ते ती येतील पुढे साधित उपसर्ग गटीत प्रत्येक गटीत अभ्यस्त सामासिक ही सगळं समानार्थी उर्धार्थी अलंकारिक शब्दसमबद्दल एक म्हणी वाक्प्रचार शुद्धलेखन ग्रंथग्रंथकार या सगळ्या बाबी मराठी व्याकरणामध्ये तुम्हाला अभ्यासाव्या लागतील ओके पुढे आता अंकगणित अत्यंत महत्त्वाचं आणि आउट ऑफ मार्क्स देणारा असा हा टॉपिक संख्या तुम्हाला नीट करावं लागेल मग त्यामध्ये मूळ नैसर्गिक पूर्ण विषम सम सहमूळ जोडमूळ पुढे चौरस संयुक्त या सगळ्या संख्या पुढे परिमेय असपरिमय त्याच्यामध्ये सामान्य दशांश करणी अपरिमेय स्थानिक किंमत विहिरी जजाबा किंवा गुणाकार भागाकार ही सगळी लेक्चर आपली झाली आहे आपल्या यूट्यूब चॅनलला ही सगळी उपलब्ध आहेत पुढे वर्गवर्गमूळ वर्ग काढणी वगैरे त्या सगळ्या बाबी घनघनमूळ आहे त्याच्यामध्ये हे सगळे डिटेल्स तुम्ही बघतायत पुढे घातांक मग घातांकाची वेरी वगैरे त्या सगळ्या बाबी पदावली सरळ रूप देणे लसावी मासावी त्याच्यावरची उदाहरणं विभाज्यतेच्या कसोट्या सरासरी मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या संख्यांची सरासरी त्या संदर्भातले विविध मुद्दे आपल्याला बघणं पडणार आहे आणि ते आपण बघणार आहोत कशा पद्धतीचे प्रश्न आले ते आपल्याला इथे समजून घेणे पुढे एक्चुअल समीकरणे बैजिक राशी वेगवेगळं अंतर वगैरे मग यामध्ये रेल्वे असेल बोगदा असेल गाड्या बोट प्रवाह या सगळ्यांवरील उदाहरणं कशी उदाहरणं आली आहे ती सगळी या ठिकाणी कव्हर केली आहे काळकाम वेग गट त्याच्यावरील प्रश्न ती सगळे मुद्दे इथे अंकगणितामध्ये आहे पुढे गुणोत्तर व प्रमाण महत्त्वाचे आहे पाण्याची टाकी व नळावरील उदाहरणं महत्त्वाचे आहेत प्रमाण महत्त्वाचं आहे प्रमाण व भागीदारी महत्त्वाची आहे त्याच्यानंतर वयवारीवर सुद्धा उदाहरणं या ठिकाणी आपल्याला सातत्याने विचारलेली दिसतात शेकडीवारी मग शेकडीवारीमध्ये कशी काय काय मुद्दे कव्हर केले ती या ठिकाणी तुम्हाला दिसत आहेत तोटा पुढे जर बघितलं तुम्ही चक्रवाढ व्याज आहे सरळ व्याज आहे परिमाणे आणि मापी आहे क्षेत्रफळ घनफळ आणि पृष्ठफळ आहे पूर्णांक अपूर्णांक संख्या आहेत वर्णमालिका आहे संख्यामालिका आहे समान संबंध वर्गी चा, वर 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 आहे वर्गीकरण आहे सांकेतिक भाषा आहे ओके वयावर आधारित प्रश्न आहे इकडे अनुमान हे सगळं आता याचं आहे बुद्धिमत्ता चाचणीचं काय संभाव्यता ब्या हे बुद्धिमत्ता चाचणीमध्ये आपण घुसतो आहे थोडंसं ओके गणित आणि बुद्धिमत्ता जे म्हणतोय आपण तर्क अनुमान आपण बुद्धिमत्तेवर दिसतो बघ दिनदर्शिका बैठक व्यवस्था रांगेतील स्थान या पंचवीस गुणांचा वेगळा घटक घड्याळावर आधारित प्रश्न जे आहेत ते नात्यावर आधारित प्रश्न आहे प्रतिमावरील उदाहरणं असतील आकृत्यांची संख्या मोजणी कोडे सोडवणे आस्त आंदोलन तुलनेवरील प्रश्न माहितीचे प्रथककरणं वयावरील प्रश्न ही सगळी याची बुद्धिमत्तेचे प्रश्न पुढे आकृत्यावरील प्रश्न त्याच्यानंतर इकडे जर बघितलं तुम्ही दिशेवरील प्रश्न ही सगळी प्रश्न तुम्हाला काय दिसत आहेत ही सगळी तुम्हाला या सिलेबसची एक चर्चा घडवून आणतायत सिलेबस काय आहे अभ्यासक्रम काय आहे हे तुम्हाला या ठिकाणी कळतं आहे ओके आपण आणखी एखादा लेक्चर आणू ज्याच्यामध्ये गणित बुद्धिमत्ता याचा अभ्यासक्रम डिटेलमध्ये बघण्याचा प्रयत्न करू मात्र या ठिकाणी तुम्हाला सगळं चारही विषय त्याचे थोडक्यात सगळे मुद्दे कळाले असतील असं मला अपेक्षित आहे व्हिडिओ आवडला असेल लाईक करा ला मित्रांना ला ला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि याच्या पुढील सगळे लेक्चर बघत राहा चला इथे आपण थांबूया धन्यवाद